नमस्कार। पुण्याच्या भोसरे येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे। खडसेंच्या जावयाच्या अटकेनंतर त्यांना देखील ईडीने काही तासांत चौकशीसाठी समन्स बजावले आहे। याच पार्श्वभूमीवरती आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ खडसे काहीतरी मोठा गोप्यस्फोट करणार अशी चर्चा रंगली होती, मात्र त्या अगोदरच आता अचानक एकनाथ खडसे यांची प्रकृती ढासाळली आहे, त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे। भोसरे येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना परवा मध्यरात्रीच अटक करण्यात आली आहे। त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांच्यावरती अटकेची कारवाई केली आहे, मात्र त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। तसंच एकनाथ खडसे यांना देखील अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे। जावयाच्या अटकेनंतर काही तासातच एकनाथ खडसे यांना देखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे। आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले होते। तत्पूर्वी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याअगोदर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते। या पत्रकार परिषदेमध्ये ते काहीतरी गोप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती, परंतु त्या अगोदरच अचानक त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून चौकशीला बोलवलं म्हणूनच एकनाथ खडसे यांची प्रकृती ढासळली असं देखील विरोधकांकडून बोललं जात आहे। तर मित्रांनो, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच।